गर्भलिंग चाचणी करणे गुन्हा असतानाही औरंगाबाद येथील प्रोझोन मॉल जवळील विमल मदर अँड चाइल्ड केअर सेंटर वर पोलीस व महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत स्त्रीभ्रूण हत्या व गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे एक मोठं रॅकेट उघडकीस आणले. या प्रकरणी पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली असून यात 4 डॉक्टरांचाही समावेश आहे. या रुग्णालयात प्रत्येक वॉर्डात छोटे चेंबर बनवून तेथे स्त्रीभ्रूण हत्या केल्यानंतर गर्भ टाकण्यात यायचे. याला जोडून मोठ्या चेंबर मार्गे पालिकेच्या ड्रेनेज लाईन मधून गर्भाची विल्हेवाट लावून पुरावे नष्ट करण्यात येत होते. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. याआधीही बेकायदेशीर गर्भलिंग केंद्र चालवणाऱ्या डॉक्टर सूरज शाना याला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपीकडून ही माहिती उघडकीस आली असून अशा प्रकारे बेकायदेशीर गर्भलिंग निदान केंद्र चालवणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत एकूण 9 आरोपी अटक केलेले आहेत. या आरोपींमध्ये 4 जे आहेत ते डॉक्टर्स आहेत, बाकी 3 जे आहेत ते त्या महिलेचे एका नातेवाईक आहेत आणि एक जो आहे तो लॅब टेक्निशियन आहे. आणि त्या पद्धतीने तपास पुढे चालू आहे. काही माहिती गोपनीय असल्यामुळे ती काय आम्हाला रिव्हील करता येत नाही आहे, पण तपास चालू आहे. नक्कीच आपण या मॅटरमध्ये अजून पुढेपर्यंत जाऊ शकतो. हे डिक्लेअर होऊन आणि अटक करण्यात कालावधी मिळाल्यामुळे असं दिसून येतं की इथं तपासणीअंतर्गत सर्व पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत. खूप थोडे आहेत, पण पोलिसांना आणि आम्हाला याचं हा पण कळलं होतं की इथे गर्भलिंग निदान होऊन भ्रूण हत्या होऊन त्या भ्रूणाची इथेच विल्हेवाट लावल्या जाते. त्या दृष्टीने इथे आज पाणी करायला तपासाला दोन्ही संयुक्त पोलीस विभाग आणि औरंगाबाद महानगरपालिका यातर्फे आम्ही इथं आलो होतो. इथे तपासणीअंतर्गत जे काय बघितले, जी काही त्यांनी ड्रेनेज सिस्टीम केलेली आहे त्यावरून अजून दाट संशय होतो. ज्या पद्धतीत केलेली आहे, इव्हन पेशंटच्या रूममध्ये पण ड्रेनेजचे इन्स्पेक्शन चेंबर सापडलेले आहेत. 2 बेड 2 चेंबर असे प्रत्येक रूममध्ये एक एक असे 4 चेंबर पेशंटच्या रूममध्ये सापडलेले आहेत. आणि आपल्या वॉर्डच्या इंजिनियरना त्यांनाही आपण दाखवलं तर ते म्हणे असं इन्स्पेक्शन चेंबर आपण कधीही अलाउड करत नाही किंवा हे लिगल नाही किंवा आपल्याला ह्याची गरजही नसते. तर हे खूप संशयास्पद आहे. तिथेच हे सगळं कृत्य केलं जातं आणि पुरावा नष्ट केल्याचा तिथून प्रयत्न. त्या उपर ही जी लाईन आहे त्यांनी घरातच एक मोठं चेंबर इथे बांधलेलं आहे. मोठी लाईन इथे दिलेली आहे की ज्या हे त्यांनी सगळं जे काय टाकलं जातं आणि पाण्याने धुऊन टाकलं जातं हे त्वरित इकडे मोठ्या लाईनमध्ये मिसळून कुठेही थांबणार नाही आणि त्याची विल्हेवाट लागेल. असं जे मोठं चेंबर आहे ते आपल्या वॉर्ड इंजिनियरला बोलवलं दाखवलं तर ते म्हणे असं कुठल्याही घरात आपण बांधत. उन्हाळा सुरू होण्या अगोदरच मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील कळवा खारेगाव विटावा आदी भागात पाणी टंचाई जाणवू लागले. यामुळे पाण्याच्या या समस्येला नागरिक हैराण झाले. या समस्या सोडवण्यासाठी या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कळवा प्रभाग समितीवर जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यामध्ये अनेक कार्यकर्ते सहभागी झाले. सध्या ठाणे शहरात सर्वत्र पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिका प्रशासन अपयश असल्याचे दिसून येत आहे व ठाणेकरांना स्वतःचे धरण उपलब्ध करून देणे प्रशासनाला शक्य झाले नाही. यामुळे पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ठाणेकरांना पाण्यापासून वंचित राहावे लागले. के लिए हमारी मां बहने रो रही है, क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? शिवसेना के हर चुनावी घोषणा पत्र में बांध बांध देंगे ऐसा हरदम कहा जाता है. 2017 के महानगर चुनाव के पहले 6 महीने पालक मंत्री एकनाथ शिंदे जी ने मीटिंग ली थी, कहा था हम बांध बांध देंगे. स्वयं संजीव जायसवाल थे, कुछ नहीं किया. आज मुमरा हो, दीवा हो, कलवा हो, विटावा हो, खारेगर हो, घुड़बंदर हो, वागड़े स्टेट हो, लोकमान्य नगर हो, ऐसा एक भी हल्का नहीं जहाँ पे पानी मिल रहा है. पानी के लिए हमारी माँ बहनें रो रही है, क्या जिम्मेदारी शिवसेना की नहीं है? पूरी जान जिम्मेदारी शिवसेना की. इसकी वजह यह है कि ठाणे महानगर पालिका में 25 साल उनकी सत्ता रही है. 25 साल सत्ता होने के बावजूद अगर वो पानी की समस्या मिटा नहीं रहे तो कर क्या रहे. अगर आपके घोषणा पत्र में आप हरदम लिखते हो कि पानी देंगे, बांध देंगे, कहाँ गया वो बांध? हम उद्धव ठाकरे जी से पूछना चाहते हैं कि आपको शिवसेना को बहुत भारी वोट मिलते हैं पूरे ठाणे शहर में, फिर आप पानी क्यों नहीं देते? क्यों लोगों को रुलाते हो? ये 10,000 का ये प्रोजेक्ट, 20,000 का ये प्रोजेक्ट, स्मार्ट सिटी का प्रोजेक्ट, अरे नहाने के लिए पानी नहीं, टट्टी धोने के लिए पानी नहीं, कहाँ से आदमी स्मार्ट बनेगा? पहली ये समस्या जो मूल समस्या है उसका हल निकालो और बाद में बड़ी बड़ी बात करो. ये क्योंकि पानी अगर अंगार लगा देगा
तो यह अंगार कोई बुझा नहीं सकेगा। या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले। यात आदि भागातील हजारो महिला व पुरुष सहभागी झाले असून अनेक महिलांनी आपल्या हातात व डोक्यावर रिकामे भांडे घेऊन सत्ताधाऱ्यांचा निषेध व्यक्त केला। मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील अजिंक्य तारा ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं कर्करोग या विकाराने दुःखद निधन झाले। यामुळे कला व चित्रपट सृष्टी व शोककळा पसरली असून चित्रपट सृष्टीने एक महान अभिनेता गमावला असं हळहळ सर्वत्र व्यक्त होत आहे। मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांनी अखेरचा श्वास घेतला। कर्करोग या विकाराने त्यांचे दुःखद निधन झाले। यामुळे मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीवर शोककळा पसरली। कॅन्सरचं निदान झाल्यानंतर आपल्याकडे अवघे काही दिवस शिल्लक असल्याचे कळले असता शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं याच उद्देशाने पुन्हा एकदा ते मोठ्या पडद्यावर झळकले व त्यांनी नुकत्याच झालेल्या द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची व्यक्तिरेखा साकारली। रमेश भाटकर यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले, मात्र कमांडर व हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना घराघरात पोहोचवले। शिवाय त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी अशा एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले। त्यांनी 90 हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून हिंदी चित्रपटांमध्येही महत्वाच्या भूमिका साकारल्या। अशा अजिंक्य ताऱ्याच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली। औरंगाबाद येथे महाराष्ट्र शिक्षक सेनेकडून शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आगळावेगळं ढोलकी बजाव आंदोलन सुरू करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी औरंगाबाद येथे अनोखे ढोलकी बजाव आंदोलन सुरू केले। गेल्या वर्षभरात शिक्षकांनी वेळोवेळी सरकारला निवेदन देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। तसेच शिक्षकांचा पगार, GPF अशा अतिशय महत्वाच्या मागण्यांकडे हे भ्रष्ट प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षकांनी केले। ढोलकी बजाव आंदोलन आपण या ठिकाणी सुरू करतो आहोत। यापूर्वी अनेकदा शिक्षक सेनेने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भामध्ये वेळोवेळी निवेदन दिले, परंतु या प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून एकही गुरुजींचा प्रश्न सोडवलेला नाही आणि या ठिकाणी या शिक्षण अधिकाऱ्याच्या मानसिकताच गुरुजींचे प्रश्न सोडवण्याची नाही आहे। कोणते प्रश्न असेल, फक्त ज्या ठिकाणी आर्थिक लाभाचा जो प्रश्न असेल तोच सोडवायचा। 1 तारखेला पगार असो, रॅन्डम नंबरमधील त्या ठिकाणी शिक्षकांचा प्रश्न असो आणि महिलांची वर्तन असो, त्यानंतर वस्तीशाळा बांधवांचा पगाराचा प्रश्न असो, हे अनेक प्रश्न या प्रशासनाने पेंडिंग ठेवले। अहो, GPF हे अतिशय महत्त्वाचा विषय, तर महिना महिन्यावर सह्या करत नाही अशा प्रकारचे भ्रष्ट प्रशासन, फक्त यांना ज्या ठिकाणी पैसे मिळतात त्या ठिकाणचाच प्रश्न या ठिकाणी सोडवला जातो असा शिक्षक सेनेचा आरोप आहे। जोपर्यंत शिक्षकांचे प्रश्न सोडवले जात नाही तोपर्यंत शिक्षक सेने आंदोलन मागे घेणार नाही। जर इथं प्रश्न सुटले नाही तर शिक्षण मंत्र्यांच्या दालनात जाऊन शिक्षक सेने प्रश्न सोडवणार आहेत अशा प्रकारची सर्व शिक्षक सैनिकांची या ठिकाणी इच्छा आहे। ठाणे शहराचे न्यायपालन करण्यासाठी महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेत कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथ या शहरांचा समावेश करू व धोकादायक इमारतींचा प्रश्न सोडवू असे आश्वासन खासदार श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगर येथे दिले। उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेतील कुटुंबियांची स्थानिक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी भेट घेतली। यावेळी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांचा क्लस्टर योजनेत समाविष्ट करू तसेच धोकादायक इमारतीचा प्रश्न लवकरच सोडवू असे आश्वासन देखील दिले। धोकादायक इमारतीचा जो प्रश्न आहे तो या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। जसं आपण पाहिलं की या ठाणे शहरामध्ये ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्ये जसं आपण क्लस्टर योजना लागू केलेली आहे, मंजूर करून घेतली, त्याची काही दिवसांमध्ये त्याची अंमलबजावणी होईल आणि काम सुरू होईल, तशीच जी आहे क्लस्टर योजना जी आहे ती पूर्ण MMR क्षेत्रामध्ये कल्याण डोंबिवली असेल किंवा उल्हासनगर असेल किंवा अंबरनाथ असेल, भविष्याची गरज जी आहे ती क्लस्टर डेव्हलपमेंट आणि या क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमानेच अशा ज्या धोकादायक इमारती आहेत त्या इमारतीचा पुनर्विकास होऊ शकतो आणि लोकांना एक चांगली आयुष्य जे आहे त्या क्लस्टरच्या माध्यमाने मिळू शकतो। जागतिक कर्करोग दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी एम्स रुग्णालयाकडून उमेद 2000
यावेळी कर्करोग विकसित तंत्रज्ञानाने बरा होऊ शकतो, मात्र त्याची भीती मोठ्या प्रमाणात जनतेत असल्याने याची भीती बाळगू नये यावर उपस्थित डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. कर्करोग म्हटले की त्या रुग्णांवर व कुटुंबियांवर एक संकट आलेले असते. हा आजार बरा होऊ शकतो की नाही हा समज दूर करण्यासाठी डोंबिवली येथे एम्स रुग्णालयाकडून जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगावरील जनजागृती करण्याच्या उद्देशाने उमेद 2019 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान डॉक्टरांनी कर्करोगावरील उपाय व त्या पद्धतीचे गैरसमज यावर रुग्णांना मार्गदर्शन देखील केले. कोणताही पेशंट आला तर त्याला एक आम्ही एक ट्युमर बोर्ड किंवा एक जॉईंट कॅन्सर मीटिंग ज्याला आपण म्हणतो त्या मीटिंगमध्ये ऑपरेशन करणारा सर्जन, एक मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट हे सगळे मिळून त्या पेशंटसाठी सगळ्यात जास्त योग्य काय इलाज असेल तो इलाज ठरवला जातो आणि त्यानुसार पुढची ट्रीटमेंट चालू केली जाते. जवळपास ज्याही सरकारी स्कीम्स वगैरे आहेत त्यामार्फत पेशंटची मदत केली जाते आणि दोन डेडिकेटेड सोशल वर्कर सुद्धा हॉस्पिटलने अवेलेबल करून दिले आहेत की जेणेकरून जे गोरगरीब पेशंट असतील किंवा जे अनअफोर्डेबल पेशंट असतील त्यांची आपल्याला या माध्यमातून मदत करता येते. विशेष म्हणजे कर्करोगाशी झुंज देऊन बरे झालेल्या रुग्णांनी त्यांना आलेले अनुभव सांगितले. तसेच डॉक्टर सागर गायकवाड ज्याप्रमाणे भारत पोलिओ मुक्त आहे त्याचप्रमाणे भारत कर्करोग मुक्त होण्याचे पाऊल उचलले जात आहे असा विश्वास व्यक्त केला. घरामध्ये मला वाटतं की एक कर्करोग जो आहे रुग्ण जो आहे तो रुग्ण आढळला जातो आणि येणाऱ्या काळामध्ये अजून वाढत जाणार ज्या प्रकारे पोल्युशन आहे ज्या प्रकारे या सगळ्या भेसळयुक्त सगळ्या गोष्टी असतात पण या सगळ्यांमधून एम्ससारखं जे हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलच्या माध्यमाने चांगल्या प्रकारे लोकांची रुग्णसेवा होते इथे आणि लोकांनाही इथे मी आवाहन करतो की आपणही आपल्या स्वतःच्या स्थितीबद्दल अलर्ट राहिलं पाहिजे की आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत त्या आणि त्याच्यावरून आपण स्क्रीनिंग जी आहे ती या कर्करोगाची नेहमी नियमितपणे करायला पाहिजे जेणेकरून पहिल्याच स्टेजमध्ये पहिल्याच ग्रेडमध्ये जो आहे तो कर्करोगाचा रुग्ण जर असेल तर तो आढळून येईल आणि त्याच्यावरती चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करता येईल आणि त्याला पूर्णपणे क्युअर करू शकतो. तर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगत सर्वांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या कार्यक्रमाला कल्याण डोंबिवली शहराचे महापौर विनीता राणे व एम्स रुग्णालयाचे संचालक डॉक्टर मिलिंद शिरोडकर व त्यांची टीम उपस्थित होती. प्रतिनिधी किशोर पगारे सह आधार न्यूज मुंबई डेस्क. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची असतानाही सत्तेत असलेल्या सरकारने खासगीकरणाचे धोरण राबवले आहे. गुणवत्तेच्या नावाखाली राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शिक्षण संस्था विद्यापीठे ही खासगीकरणाच्या वाटेवर नेली जात आहेत. यामुळेच राज्यातील 21 अधिक विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आज विद्यार्थी नकत राष्ट्रीय संयुक्त कृती मार्फत पत्रकार परिषद आयोजित केली आहे. महाराष्ट्रामधील जे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रश्न भेडसावत आहे त्या शैक्षणिक प्रश्नासंदर्भात आम्ही जवळजवळ 20 संघटना महाराष्ट्रातल्या 20 पुरोगामी संघटना एकत्र येऊन एकत्रित निर्माण केली आणि आमच्या विविध मागण्या जी सुरुवात झाली या आंदोलनाची ती अमरावतीच्या महाविद्यालयातून सुरू झाली. तिथे विनोद तावडेंनी 89 नोकरीकर प्रश्नोत्तराच्या संदर्भात विद्यार्थ्याला युवराजला आणि प्रश्नाला अटकेचे आदेश दिले. त्या आदेशानुसार बऱ्याचसे आंदोलनं आणि निदर्शनं झाली पण त्याचा इफेक्ट पडला नाही म्हणून सगळ्या विद्यार्थी संघटनांनी मिळून मुंबईमध्ये 6 तारखेला एक मोठा आंदोलन आयोजित केलेला आहे. शिक्षण विरोधी धोरणावर हल्लाबोल मोर्चा करणार आहे.
या हल्लाबोल मोर्चाच्या माध्यमातून तावडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसोबतच सर्व घटकातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण व उच्च शिक्षण मोफत मिळावे यासह अन्य 16 मागण्या केल्या जाणार आहेत. नांदेडतील हदगाव विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यनिष्ठ माजी आमदार श्री बापूराव पाटील आष्टीकर यांचे काल दुःखद निधन झाले. यावेळी ते 88 वर्षाचे होते. नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभेचे माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर यांचा जन्म 1932 साली आष्टी या गावात शेतकरी कुटुंबात झाला व त्यांनी 7वी पर्यंत शिक्षण घेतले. यानंतर त्यांनी 1960 साली आष्टी गावातील सरपंच पदावर विराजमान होऊन राजकारणात प्रवेश केला. 1961 ते 1967 या कालावधीत हदगाव पंचायत समितीचे सदस्य व सभापती पद 8 वर्ष भूषवले. यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षाकडून 1985 साली हदगाव विधानसभेचे आमदार म्हणून 10 वर्ष राजकीय प्रवास केला. आज सकाळी दुःखद निधन झालं. या अत्यंत धामसावासियांना समकाळ पसंत दिली आहे. या ठिकाणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने व गावातील सर्व कोणत्याही लोकांच्या वतीनं त्यांना श्रद्धांजली धामसाहेबी अर्पण करण्यात आलेली आहे. त्यांचा मृतदेह नांदेडहून धामसाहेबी आणण्यात आला आणि त्यांनी 10 वर्ष आमदार होते, 27 वर्ष सभापती होते आणि बँकेचे चेअरमन होते. अनेक पदावर त्यांनी काम केलं. चांगलं असं काम त्यांच्या हातून घडलेलं आहे. तालुक्यातील सर्व लोकांना हळहळ झालेली आहे. अंशिकरांचं कार्य उल्लेखनीय होतं. त्यांनी सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा मनोदय होता. सर्वांची चांगलं वातावरण त्यांनी तालुक्यामध्ये निर्माण केलं होतं. त्यांचा तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचा दबदबा होता आणि सर्व लोकांना घेऊन चालून त्यांनी आपल्या या हदगाव तालुक्याचा विकास करायचा काम त्यांच्या हातून झालेला आहे. मात्र त्यांच्या दुःखद निधनाने कुटुंबियांवर व शेकडो कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली. प्रतिनिधी अशोक गायकवाड सह आधार न्यूज मुंबई डेस्क. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला रायगड सिद्धी येथील ग्रामस्थही सामील आहे. या ग्रामस्थांनी आजपासून सूरबंद आंदोलन सुरू केले. याचबरोबर सर्व राजकीय पक्षांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा 7वा दिवस असून अण्णांच्या आंदोलनावर कोणताही तोडगा न निघाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून ग्रामस्थांनी चूल न पेटवण्याचा निर्णय घेतलाय. गाव बंद शेती बंद असा निर्णय घेण्यात आलाय. अनेक राजकीय नेते अण्णांची भेट घेण्यासाठी रायगड सिद्धी येथे येत आहेत. कृषी मूल्य आयोगाच्या बाबतीमध्ये अण्णांचं थोडंसं फिरत्या संबंधी होते. त्यांनी सांगितलं की आज MSP आहे हा कमी आहे. तो अण्णांना आम्ही त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्या पुन्हा केंद्राकडून त्यांना दूरध्वनीद्वारे किंवा माननीय मुख्यमंत्री मोदी त्या संदर्भामध्ये बोलतील. मला वाटतं त्या संदर्भात सुद्धा अण्णांचं समाधान निश्चित होईल. दोन मुद्दे महत्वाचे त्या ठिकाणी मार्गी लागलेले आहेत. एक मुद्दा जो आहे तो त्या ठिकाणी राहिलेला आहे. मला वाटतं उद्या दुपारपर्यंत आपल्याला सांगतील त्यांचं समाधान निश्चित झालेलं असेल. आता कोण पसंत आहे कोण नाही असं मला वाटतं. अण्णांची भेट घेण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री सुभाष भामरे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट निष्फळ ठरली असून त्यांनी पोलीस बंदोबस्तात काढता पाय घेतलाय. तर महाजन यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्याचा पुन्हा एकदा दावा केला असून लवकरच त्यांचे संपूर्ण समाधान होईल असा विश्वास व्यक्त केलाय. दरम्यान लोकपाल लोकायुक्त सह अन्य मागण्यांसाठी अण्णांनी उपोषण सुरू केले असून सर्वच विरोधी पक्षांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. पैठणीतील सरकारी रुग्णालयातील परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी दुसऱ्या दिवशी काम बंद आंदोलन सुरूच ठेवले. यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो. पैठणीतील सरकारी रुग्णालयात परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले. यात कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह शौचालयाची सोय संपूर्ण रुग्णालयात पिण्याचे पाणी परिचारिकांसाठी चेंजिंग रूम आपत्कालीन व्यवस्था सुरक्षा तसेच प्रसूती विभागात गर्दीत असणाऱ्या सोयी सुविधांचा अभाव अशा विविध मागण्यांसाठी येथील परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले. या संदर्भात वरिष्ठांना तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे सांगत परिपत्रक जाहीर केले. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत्रा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in